मॉर्निंग. सो आज आहे 8 जुलै आणि वाजलेत सकाळचे 10 आणि ऋत्वीचा आज ॲक्च्युली फर्स्ट डे आहे तिचा. आम्ही तिला प्ले स्कूलमध्ये घातलं आहे. बाकी तशा फॉर्मॅलिटी अजून पूर्ण नाही झाल्या आहेत, पण आजपासून मॅडम बोलले आहेत की आणून सोडा, सो तिला हळूहळू सवय होईल माझ्याशिवाय राहायची तिकडे. असं सगळं चाललं आहे आणि ऋत्वीने दूध पिलं आहे आताच त्याच्या. आणि टिफिन पण मी तिथे देणार आहे. तिच्यासाठी मी घावना बनवला आहे. घावने तुम्हाला माहितीच असेल, तांदळाच्या पिठाचा जो रेग्युलर डोसा असतो त्याचप्रमाणे बनवतो, फक्त त्यात आपण उडदाची डाळ जी असते ती घालत नाही, नुसतं तांदूळ असतं, तांदळाचं पीठ असतं ते. सो एवढी तयारी केली आहे. आता तिला तिची तयारी करणार आहे, आता तिला कपडे घालणार आहे. आणि सांगायचं म्हणजे 2-3 दिवस मी ब्लॉग नाही बनवला, कारण आमच्याकडे पाहुणे आले होते. सो त्या गडबडीत असं बनवता आलं नाही मला ब्लॉग. आणि आमची ऋत्वी पण मस्ती करते खूप, सो सगळंच झालं त्याच्यामुळे नाही करता आलं. सो चला मग मी तिची फटाफट तयारी करते. तसंही मॅडमचा फोन येऊन गेला, तिला पोचवायचं आहे तिकडे. सो मी तुम्हाला थोड्या वेळाने तुमच्याशी बोलते तिला सोडून आल्यावर. जर थांबावं लागलं तर थांबावंही लागू शकतं. ओ सोन्या, चला मग भेटते तुम्हाला नंतर, बाय. सो आता वाजले 1 वाजला आत्ता, आणि आत्ता मी कुकर लावला आहे भाताचा, म्हणजे थोडा ऋत्वीसाठी मऊ आणि माझ्यासाठी नॉर्मल. अजून काही जेवण पण बनवलं नाही आहे, कारण झालं असं की मला वाटलेलं मी प्ले स्कूलमध्ये ऋत्वीला सोडून येईन घरी, पण तसं मला करता आलं नाही, कारण त्यांची जी हेल्पर होती ती पण म्हणजे तिने अजून ती यायला लागली नाही आहे. सो आम्हाला म्हणजे पेरेंट्सना त्यांनी मॅडमनी थांबवून घेतलं होतं, त्याच्यामुळे मला येता आलं नाही. आणि जाताना मला असं वाटलं की मी येणार आहे लवकर, सो तेवढं मी काय सिरियसली काम करून गेली नाही घरातलं, आणि त्याच्यामुळे सगळा पसारा मला आत्ता आवरायचा आहे. आणि ते पण ऋत्वीला त्यात झोप आली आहे, तिची पण चिडचिड होते आहे. ती आता सध्या माझं नेल पॉलिश घेऊन बसली आहे, खेळते आहे. आणि कसंच आणि तेच आता म्हणजे मला तिला भरवून तिला झोपवून मला बाकीचं माझं आवरायचं आहे. हा सगळा असा जो पसारा आहे सोफ्यावर, एवढा पसारा, सगळं मेस आहे घरात. हे बघा, तुम्ही बघू शकता, हे बघा इकडे ऋत्वीची खेळणी वगैरे पण अशी पडली आहे. हे छोटंसं मी ऋत्वीसाठी ही एरिया मी बनवली आहे ऋत्वीसाठी, कारण तिला असं तिथे आणि तिला ते आवडलं पण आहे. तिचे टॅडी 2 ठेवलेत, छोट्या उशा कुशन्स टाकलेत. आणि ती जी जुनी आमची गादी होती जी आता आम्ही वापरत नाहीत, त्या गादीलाच मी बेडशीट वगैरे घालून असं मस्त बनवलेलं, आणि ते तिला आवडलेलं पण आहे. आणि मी हे बघा कपडे पण अजून बदलले नाही आहेत माझे, एवढं सगळं फास्ट झालं आहे आणि असं चाललं आहे. सो मला आत्ता मला ह्याच्यानंतर जेवण बनवायचं आहे, म्हणजे भात फक्त मी आता केला आहे, त्याच्यानंतर भातानंतर बघू. तसं मला दही भात पण मला खूप आवडतो, दही भात पण मी जेवते कधी कधी. सो आज मला वाटतं बहुतेक तसंच काहीतरी मला ॲडजस्ट करावं लागणार आहे, कारण आणि ज्यांना छोटी मुलं आहेत त्यांना माहिती असेल, आणि ज्यांना कोणाचं हेल्प असत नाही म्हणजे त्यांनाच करायचं असतं सगळं, त्यांना हे मी जे बोलते ते 100% त्यांना पटेल. की कधी कधी असं होतं ना की कधी कधी आपल्याला म्हणजे भूक असून पण आपल्याला असं म्हणजे बनवून जेवता येत नाही, किंवा टायमिंगवर आपलं जेवण होत नाही, असं बऱ्याचदा होतं. सो त्याला काही पर्याय नाही आहे. आणि तसं सगळं सुरू आहे माझं, आणि काही नाही. हो सोना, चला मी तुमच्याशी नंतर बोलते, कारण ऋत्वीचा बघा मूड बरा नाही आहे तिकडे. हां, तिला कंटाळा, ती तिकडे मस्त खेळून आली आहे त्याच्यामुळे तिला आता इकडे कंटाळा येतोय. आता तिला इथे म्हणजे तिला काय नाही. ओके चल मग तुला झोपव का मम्मम बरोबर. चालेल चल मग बाय कर, ह्याला ह्यांना बाय कर. हॅलो, हे बघा वाजलेत संध्याकाळचे 5. सो मी थोडा वेळ झोपले होते, म्हणजे ॲक्च्युली मला ना बरं वाटत नाही, इन द सेन्स माझं डोकं कसं काय माहिती खूप दुखत आहे दुपारपासनं. आले मी त्याच्यानंतर ऋत्वीला झोपवलं, म्हणजे तिला मी भरवून झोपवलं, पण तेव्हापासनं माझं डोकं दुखतं आहे. आणि मला असं वाटलेलं की झोपून थोडा वेळ मी रेस्ट करून उठेन तर डोकं दुखायचं माझं बंद होईल, पण नाही, ते अजून पण दुखतंच आहे.
सो त्याच्यासाठी काय करू असं विचार करते, कारण मला अशी टॅबलेट वगैरे जी असते ना ती घ्यायची मला सवय नाही आहे, त्याच्यामुळे मला काहीतरी घरगुतीच उपाय मला करावा लागेल आय थिंक. सो आणि कसं झालं आहे, पाऊस पण एवढा पडतो आहे ना, भयानक पाऊस पडतो इकडे. मी दाखवते तुम्हाला हा एक मिनिट. आता थोडा कमी झाला आहे, बारीक पडतो आहे, दिसत नाही आहे कॅमेऱ्यामध्ये तसं स्पष्ट. सो असं आहे. आणि ऋत्वी पण मगाशीच उठली आहे, त्याच्यामुळे ती आत खेळते आहे उठून. तसं मला आता त्रास देत नाही आहे. आणि मेन म्हणजे ऋत्वीचे बाबा घरी नाही आहेत, आणि अशा वेळी कसं होतं ना की आपण आपल्याला 5 मिनटं पण रेस्ट नाही करता येत. त्यांचं काहीतरी छोट्या मुलं असली की त्यांचं काहीतरी असतं, सो मला रेस्ट नाही मिळत आहे. सो आणि काही नाही, मला चहा घेतली की मला ना ॲसिडिटी होती, त्याच्यामुळे मला चहा पण घेता येत नाही संध्याकाळचा. मी फक्त सकाळी एकदा, तो पण मी ब्रेकफास्टच्या वेळी घेते चहा, बस तेवढा, त्याच्यानंतर नाही किंवा त्याच्या आधी नाही. सकाळी उठल्या तर मी चहा पितच नाही. सकाळी उठल्या तर मी आधी गरम पाणी आणि त्यात लिंबू थोडा हे करून पिते. आणि मला त्याचा खूप फायदा होतो, म्हणजे लोकांना असं वाटतं की काय आहे बारीक, तू मला म्हणतात सगळे की तू बारीक आहेस तुला काय गरज आहे, पण असं नाही आहे, बारीकचा प्रश्न नाही आहे. ते पिल्यानंतर जो फ्रेशनेस जो आपल्याला वाटतो आतून, जसं आपल्याला फ्रेश वाटतं, किंवा आता एक महिना मी मागच्या पण व्हिडिओमध्ये मी बोलले होते की मला माझ्या स्किनमध्ये भरपूर फरक जाणवतो आहे. आता फक्त मला डार्क सर्कल्स आहेत थोडी, कारण ती ऋत्वीमुळे मला झोप, म्हणजे मला झोपेचा आधीपासून जरा प्रॉब्लेम आहे. मला अगदी शांत झोप मला लागते, मला जरा आवाज झाला किंवा काही झालं तरी मला जाग येते, त्याच्यामुळे माझी झोप न झाल्यामुळे ते मला डार्क सर्कल्स मला येतात. आणि थोडं जेनेटिक पण असतं, तर मला जेनेटिक पण प्रॉब्लेम आहे थोडा, माझ्या आईला बाबांना पण माझ्या होती डार्क सर्कल्स, सो मला ती आहेत. आणि आय थिंक ऋत्वीला पण ती आहेत, कारण ती जर एक दिवस दोन दिवस जर ती झोपली नाही नीट तरी तिला जाणवतात. आणि ह्या ना माशा कशा येतात मला समजत नाही, पावसाच्या दिवसात ना कायम माशा येतात, एक महिना दीड महिना अशा त्या असतात आणि त्यानंतर जातात आपणच. सो असं सगळं चाललं आहे आमचं. पावसाच्या दिवसात बाहेर पडता येत नाहीतर असं मस्त फिरता येतं. आमच्या इकडे असं म्हणजे आमचं हायवेलाच टच आहे फ्लॅट, पण अगदी हायवेला नाही आहे, थोडंसं आत असल्यामुळे आम्हाला फिरायला वगैरे चांगली जागा मिळते. पाहिजे मी ऋत्वीला आधी घेऊन जायचे वॉकिंगला, पण आता पाऊस पडत असल्यामुळे तिला नाही घेऊन जाऊ शकत आणि मला पण जाता येत नाही. घरात बसून असं बोर व्हायला होतं, जेवढा वेळ मिळतो तेवढा, तसा तर एकतर तसा वेळ मिळतच नाही आहे, म्हणजे मुलांमध्ये तुम्हाला वेळ मिळणारच नाही, परत घरातली पण कामं करायला असं मला स्पेसिफिक कोण हेल्प नाही आहे. म्हणजे मी ॲक्च्युली स्वतः ठेवलं नाही आहे, मला ठेवायला काहीच प्रॉब्लेम नव्हता, तसं काय नव्हतं, पण मी मुद्दाम नाही ठेवलं आहे, कारण मला जेव्हा मला घरची मी कामं करते ॲक्टिव असते तेव्हा मला खूप चांगलं वाटतं. आणि जेव्हा माझी आई जरी येते ती पण मला खूपदा मदत करते, मला कामं करायला देत नाही, तेव्हा पण मला असं मला इनॲक्टिव्ह फील होतं, त्याच्यामुळे मला घरातली कामं करून असं मस्त ॲक्टिव्ह राहणं, इकडे तिकडे फिरायचं, ते सगळं मला छान वाटतं, त्याच्यामुळे मी घरची कामं पण मीच करते स्वतः. आणि त्यात तसंही आजच्या पिढीला तसं जास्त काम असतच नाही म्हणा, आणि जॉब पण नाही आहे माझा आत्ता, त्याच्यामुळे तसं काय पण प्रॉब्लेम नाही आहे. सो असं सगळं सुरू आहे. मी थोड्या वेळाने तुमच्याशी बोलते, कारण माझं डोकं खूपच दुखतं आहे. मी बोलते पण मला ते आतून जाणवतं आहे, सो मी थोडा बाम वगैरे लावून बघते आणि तुमच्याशी थोड्या वेळाने मी बोलते. ओके सो बाय. सो आता आमची ऋत्वी बाहेर आली आहे आणि मी थोडंसं बाम लावलं आहे डोक्याला, तर मला थोडं बरं वाटतं आहे. आणि मुलं बरोबर असली की मग सगळंच. आणि यार माझे केस पिकलेत, काय उपाय असेल तर सांगा ना प्लीज मला, माझे केस खूप पिकत आहेत. आणि
असे जाड असल्यामुळे एवढं समजत नाही, पण तेच पित्त. ओके, काय काय बोल, काय करायचंय तुला? तू पाटी तुझं घे ना आणि अभ्यास कर ना, जा जा. ते मी कामी हे करून देऊ. एक खूप छान आहे ना पाटी, म्हणजे मला ही आयडिया मला खूप आवडली आहे. आणि ऋत्वीच्या बर्थडेला तिला गिफ्ट दिलंय आमच्या नेबरने. सो तिला म्हणजे असं ते कुठे जाऊ, तिकडे जाऊ मी. आणि तू काय करणार आहेस, अभ्यास करणार आहेस? हे पण एक ऋत्वीचं गिफ्ट आहे जे माझ्या वहिनीच्या मम्मीने दिलंय तिला, ऋत्वीला. हे पण एक छान आहे, याच्यावर असं मस्त हे असं तिरंग्याचा कलर आहे, त्याला असं मस्त हे बघू शकता ना तुम्ही. आणि त्याच्यावर असं ABCD आहेत. आणि त्याला मस्त हे म्हणजे मला एक खूप आवडतं मला हे तिचं केक. ओ तू कर ना असं करायचं घे. सो मी आता काहीतरी खाणार आहे, मला भूक लागली आहे. मी येते लगेच. ओके, चला मी काहीतरी खाते. काय खाऊ? ओके, माझ्या ना आईने फणसाच्या गऱ्याचे चिप्स पाठवून दिलेत मला. हल्ली कसं झालं आहे, मला हल्ली कुठे जाताच येत नाही. माहेरी पण मी गेले नाही आहे. इथून अगदी 60 म्हणजे गोव्यात माहेर माझं, सो अगदी 60 किलोमीटरवर माझं माहेर आहे, पण मला जाता आलं नाही आहे ह्या 2-3 हां आय थिंक एप्रिलपासनं मी गेले नाही आहे. त्याच्या आधी मी गेले आहे, त्याच्यानंतर गेले नाही आहे. एक मिनिट. सो माझ्या माझी मावशी आलेली, म्हणजे तेच मी जे म्हणाले ना तुम्हाला की पाहुणे आलेले सकाळी म्हणाले मी, ते ॲक्च्युली माझी मावशी आलेली. आणि ती बऱ्याच म्हणजे एका वर्षानंतर माझ्याकडे आलेली. आणि जेव्हा माझ्याकडे असं कोणी येतो म्हणजे पाहुणे किंवा कोणी माझं जे रिलेटिव्ह येतात, मला म्हणजे असं मला वाटतं की मला त्यांना पूर्ण वेळ देता आला पाहिजे. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की कधी जर कोणी आपल्याकडे आलं राहायला किंवा एका दिवसासाठी जरी, तरी आपलं 100% आपण त्यांना दिलं पाहिजे. नाही तर कसं होतं, आपण आपल्या कामात बिझी किंवा मोबाईलमध्ये बिझी, आणि त्यांना पण असं मग इग्नोर केल्यासारखं वाटतं. तर मला माझी मावशी, माझी आई मला खूप अगदी म्हणजे माझ्या खूप जवळची आहे. त्याच्यामुळे त्यापैकी कोणीही माझ्याकडे आलं इकडे राहायला की मला अगदी खूप बरं वाटतं. आम्ही नंतर फिरायला पण गेलो, म्हणजे अगदी लांब बसून तिथे जाता आलं नाही पावसामुळे, पण इथेच जवळ आम्ही फिरायला जाऊन आलो. सो असं सगळं झालं, त्याच्यामुळे मला असं वाटलं की मला जमलं नाही. म्हणजे मला असं वाटलं की ठीक आहे, आपण 2 दिवस नाही ब्लॉग केला तरी चालेल, पण त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. त्याच्यामुळे मी नाही केला ब्लॉग. म्हणजे ते चूक आहे, बरोबर आहे माहिती नाही, पण असं माझं एक पर्सनल मत आहे. सो मी हां, तर मी तुम्हाला काय सांगत होते, माझ्या आईने फणसाच्या गऱ्याचे चिप्स पाठवलेत माझ्यासाठी, आणि मला ते खूप आवडतात. सो मी तुम्हाला दाखवते एक मिनिट ते काय असतं ते. काय झालं, मग लाव ना. सो गाईज, हा मी बॉन सॉरी व्लॉग इथेच मी हा क्लोज करते, बंद करणार आहे आता, एंड करते, कारण माझं डोकं पण दुखतं आणि ऋत्वीकडे पण थोडं मला लक्ष द्यायचं आहे, कारण तिची पण चिडचिड होती आहे, तिला खेळायचं आहे माझ्यासोबत. आणि मला असं आवडत नाही की माझं लक्ष तिच्याकडे नाही आहे, हे मला असं आवडत नाही आहे. सो आणि मी प्रयत्न करते, पण ती इच्छामुळे मला असं लक्ष देऊन बाकीचं काही करता येत नाही आहे. सो आणि मोबाईल हातमध्ये धरले, काय झालं, घेऊन ये ना जा. सो तिला पण पेन घेऊन काहीतरी लिहायचं आहे, काय करायचं असेल ते करेन तिच्या बरोबर. हां मी करू काय, आता तू कर एकदा, कर ना. चला मग मी भेटते तुम्हाला उद्या नवीन व्लॉग सोबत, तोपर्यंत बाय. आणि ॲक्च्युली जास्त वाजले नाही आहेत आता, जस्ट 5:30च वाजले आहेत. मी 5:00च हे केलेलं, पण 5:30च वाजले. नको आहे का, मग जा दुसरं घे, जा ते घे, जा ते घेऊन ये, जा
बरं ठीक आहे, चला मग मी भेटते तुम्हाला उद्या. आणि गरम पण होत आहे, एवढं पाऊस पडून पण कोकणात किती गरम होत आहे बघा. सो गरम होत आहे, फॅन लावला नाही आहे. आणि माझं डोकं पण जरा खूपच दुखतं आहे, त्याच्यामुळे मला ते असं कॅमेरा ऑफ ऑन करणं जमत नाही आज. मी उद्या फ्रेश व्लॉग आणेन तुमच्यासाठी, तोपर्यंत बाय. हां आणि एक गोष्ट, प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही चॅनलला, कॉमेंट करत नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, लाईक करा माझ्या व्हिडिओला. तोपर्यंत बाय.